हे गाईज, सबस्क्राईब करा सी युनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सी युनिक। आणि आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो गावाकडच्या गोष्टीमधला। आज आपण नदीला व्हिजिट करणार आहे, संध्याकाळचा वेळ आहे आणि थोडासा पाऊस पण पडतो आहे। आणि म्हटलं की नदी सर्वांनाच माहिती नसते, आता मुंबईसारख्या सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांमधला नदी तेवढी बघायला भेटत नाही, तर म्हटलं आज दाखवावीच की नदी कशी आहे गावाकडे। माझ्यासोबत माझे दोन मित्र आहेत, तामीर पवार आणि संतोष गोळे, तुम्ही बघितलेत मागच्या ब्लॉगमध्ये। तर आम्ही आता तिघे जण चाललो आहे नदीकडे आमच्या गावच्या, ती थोडीशी गावापासून थोडीशी लांबच आहे, म्हणजे 5-10 मिनिटावरती। तर चला ऑन द वे। कसं असतं मित्रांनो, सिटीमध्ये आपण जी धावपळीचं जीवन जगतो त्यामध्ये आपला ॲक्च्युली असला अनुभव घेता येत नाही। सिटीमध्ये सर्व आपलं खाडी आणि समुद्र आपल्याला व्हिजिट करायला लागतात, परंतु म्हटलं की चला आपल्या जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपले बघणारे आहेत त्यांना नदीचं एक दर्शन दाखवावं। आमच्या गावाच्या जवळच एक नदी आहे, त्याचं नाव कुडाळी नदी आहे ॲक्च्युली। आणि कुडाळी नदी पुढे जाऊन मग कृष्णा नदीला भेटते, तर हे सर्व सातारा जिल्ह्यामधील आहे। आणि चला मग कुडाळी नदीला भेट देऊ, मग तुम्हाला पुढे दाखवतो। तुम्ही तर मित्रांनो, हा जो गावाचा बाहेरचा रोड आहे, इथून पुढे 5 मिनिटावरती नदी आहे। संध्याकाळी इथले वातावरण खूप छान असतं, मला वाटते लास्ट टाईम जेव्हा मी व्हिजिट केली होती त्यावेळी पाऊस नव्हता आणि त्यावेळी पाणी पण थोडंसं कमीच होतं, पण आता पाऊस पडला आहे 2-3 वेळा। आता बघूयात आपण की पाण्याचं आता पाणी कितपर्यंत आलं आहे नदीवर। आम्ही तर या रोडच्या दोन्ही बाजूला शेती वगैरे आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकता की शेती पेरली वगैरे आहे आणि आता मस्तपैकी उगवली पण आहे। दोन्ही साईडला एक असे दोन्ही साईडला शेती आहे, थोडंसं झाडांचं पालवी फुटले पावसामुळे तर जास्त ग्रीनरी वाटते। आणि अशी ग्रीनरी मला वाटते मुंबईमध्ये आपल्याला फार क्वचितच बघायला भेटते। आणि ह्यावेळी जेव्हा मला चान्स भेटला गावामध्ये राहायचं, तर ही ग्रीनरी माझ्या नशिबात आहे, तर म्हटलं की सर्वांसोबत शेअर करावी। तर मित्रांनो, लहानपणीच्या काही गोष्टी तुम्हाला सांगूशा वाटतात, म्हणजे नदीवर आम्ही खूप धमाल करायचो। मला वाटते मी पहिल्यांदा पोहायला तर नदीपासूनच शिकलो, मी जेव्हा 5-6 वेळेला असेल तर आम्ही इकडे नदीला पोहायला वगैरे यायचो। तसेच आईसोबत कपडे वगैरे धुवायला किंवा कधीकधी मासेमारी किंवा खेकडे वगैरे पकडायला, तर एक खूप धमालच होती नदीची। नदीपासून आम्ही पोहायला शिकलो ॲक्च्युली त्या डावातनी वगैरे, तर तुम्हाला ते सर्व दाखवतो मी कसं काय असतं ते। मित्रांनो, आपण नदीच्या किनारे पोचलो आहे। लास्ट टाइम मी तुम्हाला बोललो होतो की इथे पाणी खूप कमी होतं, परंतु 2-3 वेळा पाऊस पडल्यानंतर पाण्याचा थोडंसं प्रभाव वाढला आहे, थोडीशी घसरण पण वाढली आहे। सी कसं जाता येईल आपल्याला पुढे, तुम्हाला दिसतो ना तो समोर ढव आहे, त्या ढवमध्ये मोठा खड्डा असं बोलतात, तर तिथे लहानपणी आम्ही पोहायला वगैरे शिकलो। ही कुडाळी नदी उगम बिलारमध्ये महाबळेश्वर इथून होतो आणि ती पुढे जाऊन मग कृष्णा नदीला भेटते। कृष्णा नदी सर्वांना माहिती आहे। खरं तर पावसामुळे ना थोडंसं प्रॉब्लेमच झाला आहे नदीकडे, जी दोन्ही बाजूला झाडे होती ना ती पडल्यात वगैरे, त्यामुळं इथून जाण्यासाठी वाट तर प्रॉपर अशी वाट नाही आहे, परंतु आम्ही ट्राय करेन त्या साईडला जायला। मग तुम्हाला दाखवेन की तिथे त्या ठिकाणी जसे दोन एक नदी आणि कोवढा संगम आहे आमच्या इथे, तर त्याला एक नागाचा ढव असं बोलतात,
ते खूप खोल आहे. तुम्हाला दाखवेन, पाठीमागे बघू शकाल तुम्ही की पावसाळ्यामुळे झाड पडलं आहे कसं, आणि त्यामुळे थोडंसं पाणी अडलं गेलं आहे मागे पाठीमागे. मग इथून आम्ही रोड काढून मग आम्ही त्या साईडला जाईल, मग तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो तुम्ही बघू शकता जी ती भिंत दिसते तिथून या झाडापर्यंत ॲक्च्युली आमच्या नदीचं पात्र आहे. आता पाऊस थोडासा कमी पडल्यामुळे पाणी थोडंसं कमी आहे, परंतु जेव्हा पाऊस पडतो जोरदार त्यावेळी हे फुल नदीचं पात्र भरतं. आणि कधी कधी काय होतं की ही भिंत आहे ती संरक्षणासाठी कधी कधी पाणी जास्त भरल्यामुळे तिथसुद्धा ते वर जाणे शक्यता असते. आणि ती पुढे जो विहीर दिसते ती ॲक्च्युली गावकीची विहीर आहे, तिथून आपल्या सर्व गावाला पाण्याचा सप्लाय केला जातो. आपण तिकडेच चाललो आहे. तुम्ही बघू शकता किती मोठं पात्र आहे याचं आणि पावसाळ्यामध्ये किती तुडुंब भरत असेल ते. आता आम्ही क्रॉस करतो आहे पण पावसाळ्यामध्ये ते सुद्धा पॉसिबल होत नाही आम्हाला. विहिरीबद्दल द्या. ही गावची विहीर आहे, इथून आमच्या पूर्ण गावाला पाणी पुरवलं जातं वालूत गावाला. आणि त्याच्यावरून हे संरक्षण कवर बोलू शकतो, जाळी बोलू शकतो की त्यातून वरचा पाला किंवा पक्षी वगैरे पडू नयेत, त्याच्याकरून जेणेकरून लोकांना काही त्रास होऊ नये पिण्याच्या पाण्यापासून. तर अशी ही आमची गावची विहीर. खरं तर तुम्ही समोर जो रोड बघताय ना तो पहिला खूप कच्चा होता, मग देणे आत्ता त्यांनी डांबरीकरण करून व्यवस्थित रोड बनवला. ॲक्च्युली गावची जी स्मशानभूमी असते आहे ती इथे आहे, त्यामुळे रोड खूप व्यवस्थित बनवला गेला आहे. आता अगोदर जेव्हा मी लहानपणी यायचो ना त्यावेळी खूप खडतर असा रोड होता. तुम्हाला दाखवतो की मी कोणत्या ढवामध्ये मी पोहायला शिकलो आणि कसं काय होतं ते. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता आमच्या गावची स्मशानभूमी आणि त्यानंतर दिसणारी ती ग्रीनरी. एक मस्त संगम आहे ते एका ओढ्याचा आणि नदीचा, जबरदस्त असा नजारा म्हणावा लागेल. ॲक्च्युली थोडासा पॉज घेतला, शब्द आठवत नव्हता तो, परंतु जबरदस्त नजारा पाठीमागे दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता की समोरून जो दिसतो ना तो छोटा ओढा आला आहे आणि इथून जो आला आहे ती आमची कुडाळी नदी. तर पाण्याचा आवाज खूप येत असेल आणि इथे दोघांचा संगम झाला आहे. आणि त्यानंतर जो मी समोर तुम्हाला म्हणत होतो ना तो नागडव, म्हणजे आम्ही ॲक्च्युली इथे पोहायचो आणि इथे पोहायला शिकलो. गणपती वगैरे जेव्हा गणपती वगैरे किंवा त्याचं विसर्जन होतं ते ह्या नागडावामध्ये होतं, तो खूप खोल आहे. आम्ही लहानपणी इथेच पोहायला शिकलो. अशी गावची आमची नदी, म्हणजे तिच्या नदीसोबत खूप 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 आठवण आहेत. म्हणजे शाळा सुटली किंवा शनिवारी रविवारी आम्ही इकडेच असायचो, पोहायचं मस्त मजा करायची, मोहू वगैरे काढायचे आणि खूप धमाल असायची मित्रांसोबत. ती सगळी मजा मी आता मिस करतो आहे, म्हणून म्हटलं चला एकदा पुन्हा एकदा भेट द्यावी आपल्या नदीला. तर मित्र तुम्हाला सांगूशी इच्छितो मी की जो मागे घसरण दिसते ना तिथे आम्ही पोहायचो. तिथून आम्ही घसरत जो मागे छोटा ढव आहे त्यामध्ये घसरत जायचो. म्हणजे लहानपणी आम्ही तिथे पोहायचो आणि त्यानंतर मग नागडावामध्ये पोहायला सुरुवात केली. तर तिथूनच सुरुवात झाली ॲक्च्युली पोहण्यासाठी, विहीर वगैरे नाही पण नदीच्या ढवामधूनच सुरुवात झाली. कधीकधी आईसोबत किंवा मित्रांसोबत आलो तर ती मजा करायचो आम्ही. आमच्या गावच्या नदीची एक छोटीशी सैर म्हणावी लागेल. मला माहिती आहे की व्हिडिओ फार मोठा नाही आहे,
पण ज्यांना ज्यांना मुंबईला किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन नदी बघायला भेटत नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ होता. आणि मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्ही कधी गावी आलात तर आपल्या गावच्या शेजारी असणारी नदीला नक्की व्हिजिट करा आणि त्याच्यासोबत तिथे बसण्याचा तिथला आनंद लुटा. आणि मला वाटतं नक्की तुम्हाला आवडली एकदा एकदा नेचरच्या सानिध्यात राहिल्यानंतर. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत घरच्यांसोबत नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या फॅमिलीचा अजून पार्ट नसाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि मला असंच मोटिवेशन देत राहा, असंच प्रेम करत राहा. तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मग बघत राहा सी युनिक. आणि तोपर्यंत चला बाय, गुड बाय, टेक केअर.